वेलकम बॅक आज पहा नवरात्री विशेष यासाठी आपण आता या खास पदार्थ बनवूयात हा साबुदाना मी रात्री भिजवून ठेवला होता पाहू शकताय आता सकाळी तो खूप छान भिजून तयार आहे त्यानंतर आता मी तीन ते चार मिरच्या खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे या मिक्सरवरती न वाटता आम्ही मुद्दाम खलबत्त्यामध्ये वाटलेले आहेत त्यानंतर आता आपण या साबुदाण्यामध्ये थोडंसं सा शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे आता एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम केले त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातली आणि ही जी हिरवी मिरची आपण वाटून घेतली होती ती हिरवी मिरची पण घालायची त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे छान परतू द्यायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे हा बटाटा मी वाफवून घेतला होता पहा खूप छान असं दिसतंय आणि आता आपण ह्या मिक्स केलेल्या के शाबुदाण्याला त्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं वाफ काढून घ्यायची जवळजवळ एक पाच मिनटापर्यंत याला आपण वाफवून घ्यायचं आहे उपवासासाठी अतिशय छान असा हा बेत होतो ही साबुदाण्याची खिचडी आणि त्यासोबत कढी पहा खूप मोकळा सुट्टा सुट्टा अगदी एक एक कण याच्या सुट्टे सुट्टे आहेत पूर्णपणे सुट्टे सुट्टे आणि मोकळी मोकळी अशी ही आपली साबुदाण्याची खिचडी एक दोन मिनटं वाफ दिल्यानंतर खाण्यासाठी रेडी होते तुम्ही सुद्धा या पद्धतीने खिचडी करून पहा कमी तेलामध्ये खूप छान अशी होते त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे हे दही आपण छान असं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरचीचे काप तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त तिखटानुसार तुम्ही याच्यामध्ये मिरचीचे काप घाला त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकायचे व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे आपल्याला या कढीमध्ये हा कच्चा फ्लेवर लागू नये नाहीतर मिरचीचा कच्चा फ्लेवर लागतो पहा छान परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण हे जे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं दही आहे ते मिक्स करून घ्यायचं पहा थोडंसं मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये वरून थोडी साखर आणि मीठ घालून घेणार आहोत पाहू शकता अतिशय छान मस्त जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पहा अशा प्रकारे ही आपली उपवासाची कढी पण तयार होते आणि ही आपण साबुदाण्यासोबत खाणार आहोत पहा याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकले आणि एक चमचा साखर घातली आहे तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त तुम्ही याच्यामध्ये च... साखर घालू शकता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि या कढीला शक्यतो हलवत राहायचं सतत नाहीतर ती साईडने अशी फुटायला सुरुवात होते त्यामुळे सतत हलवत राहायचं पहा कढी पण तयार आहे आणि वरून मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे तुम्ही जर खात नसाल उपवासाला कोथिंबीर तर नाही घातली तरी चालेल आणि आता आपण एका डिशमध्ये सर्व करूयात पाहू शकता अतिशय मोकळी अशी ही खिचडी आणि ही दह्याची कढी तयार आहे मस्त व्हिडिओ